एमपीएससीच्या तब्बल 3000 नियुक्त्या मुलाखती रखडल्याची धक्कादायक माहिती समोर येते. आयोगावरच्या सदस्यांच्या रखडलेल्या नेमणुका, मराठा आरक्षण यामुळे लाखो उमेदवारांचं भवितव्य अधांतरी आहे. 3 वर्षांपासून राज्य सेवा परीक्षा 2019 सोबत स्थापत्य अभियांत्रिकी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा 2996 पदांसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षा रखडल्या आहेत. नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नवी मुंबई ते विधानभवन असा मोर्चा काढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाशीमध्ये ताब्यात घेतले. एमपीएससी उत्तीर्ण असलेल्या स्वप्नील लोणकरला न्याय मिळावा यासाठी मनसेनं विधानभवनावर धडक मोर्चा काढला होता. सरकारपर्यंत लाखो एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचवून मनसे जाब विचारणार होतं, मात्र त्याआधीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं आहे. पुण्यातील एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर अखेर राज्य सरकारला जाग आली. या प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकार समिती स्थापन करणार आहे. ही समिती परीक्षेबाबत अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करेल. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला यावेळी बगल देण्यात आली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार तोफ डागली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केलाय. सरकारला प्रश्नांना सामोरच जायचं नसल्यामुळे पळ काढत असल्याची टीका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली. 2 दिवसांच्या अधिवेशनावर बोट ठेवत संसदीय आयुध वापरण्यासही सरकारनं बंदी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवसेनेसोबत शत्रुत्व नसल्याचं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, पण शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे वैचारिक मतभेद आहेत असं सांगत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा सुरू नाही असं सुद्धा फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध समस्यांबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे नागपूर दौऱ्यावर आहेत. सकाळी 11:30 सुमाराला ते महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जनतेशी संवाद साधणार आहेत. सरकार पोलिसांमार्फत लोकांना थांबवू शकेल, मात्र मनातील खदखद थांबवू शकणार नाही अशी टीका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली. मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल असं भोसले समितीनं स्पष्ट म्हटलं आहे. हा राज्य सरकारचा विषय आहे, केंद्र सरकारचा नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय. मराठा आरक्षण मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आधीच्या आणि आत्ताच्या राज्य सरकारवर टीका केली. या मुद्द्यावर आधी समाज बोलला, लोक बोलले, आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे असं ते म्हणाले. मराठा समाज जनसंपर्क दौऱ्यानिमित्तानं ते अकोल्यात आले होते. राज्य सरकारकडून जाहिरातींवर 155 कोटी खर्च करण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारनं 16 महिन्यात तब्बल 155 कोटी खर्च केलेत. त्यात कोरोना लसीकरण, शिवभोजन थाळी, निसर्ग चक्रीवादळ याबाबतच्या प्रसिद्धीवर मोठ्या प्रमाणात खर्च झालाय. दुसरी लाट ओसरती असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात बाधितांच्या संख्येत वाढ झाली. 24 तासात 9000 रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या खूपच कमी असल्यामुळे त्याचा परिणाम रिकव्हरी रेटवर झालाय. राज्यभरात दुसऱ्या लाटेमध्ये मार्च आणि एप्रिल 2021 संशयित रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येत होत्या. हे प्रमाण 15 ते 30% गेलं होतं, पण आता अशी स्थिती सुधारलेली दिसते. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालात 30 मे 2021 ते 3 जुलै 2021 या 35 दिवसात राज्यामध्ये 72,30,384 संशयितांच्या चाचण्या झाल्या आणि त्यात केवळ 5% अहवाल सकारात्मक आले. कोरोना नियंत्रणात ठेवण्यात धारावीनं चौकार ठोकलाय. चौथ्यांदा धारावीत एकही रुग्ण सापडलेला नाही. जनजागृती, चाचण्या आणि लसीकरणावर भर दिल्यामुळे धारावी कोरोनामुक्त होती. धारावीत 14, 15 आणि 23 जूनला एकही रुग्ण सापडला नव्हता. तसंच चौथ्यांदा 5 जुलैला धारावीत एकही रुग्ण सापडला नाही. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र काम करताना पालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांना कोविडमुळे जीव गमवावा लागलाय. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पालिकेनं आधार दिलाय. पालिकेनं 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत केली आहे, तर 90 जणांच्या वारसांना नोकरीही दिली आहे. लसीकरण करणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सवर मनपानं करडी नजर ठेवते. बोगस लसीकरण टाळण्यासाठी मनपाची करडी नजर असेल. कांदिवली बोगस लसीकरणातून मनपानं धडा घेतलाय. शिवम रुग्णालयाची मान्यता रद्द केल्यावर खासगी रुग्णालय रडारवर आहेत. लसींचा साठा नसल्यामुळे औरंगाबाद शहरात आजही लसीकरण बंद राहील. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलं. मंगळवारी लसींचा साठा उपलब्ध होऊ शकतो आणि तो सुरू झाला तरच लसीकरण सुरू होईल.
ऐन पावसाच्या हंगामात राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे। राज्यात अगदी तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होतोय। जुलैमध्ये धोधो बरसातीची अपेक्षा बाळगणारे मुंबईकर सध्या घामाच्या धारांनी भिसतात। हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाणही वाढल्यामुळे उकाडा वाढला आहे। तर दुसरीकडे वसई विरारमध्ये 8 ते 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं काल मध्यरात्रीपासून हजेरी लावली। रात्रीपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसाच्या सरी सकाळपर्यंत कायम होत्या, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होऊ शकतो। एमएसआरडीसीने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग दिलाय। 701 किलोमीटरचा प्रवास 8 तासात होणार आहे। या महामार्गावर 24 टोलनाके असतील। दरम्यान शिर्डी ते नागपूर हा पहिला 520 किलोमीटरचा टप्पा येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न आहेत। वर्सोवा विद्यासागरी सेतू रखडण्याची शक्यता आहे। सल्लागारच निश्चित होत नाहीये, त्यामुळे आराखडा रखडलाय, त्यामुळे प्रकल्पाला विलंब होणार आहे। एमएसआरडीसीच्या निविदेला प्रतिसादच मिळत नाहीये, त्यामुळे निविदेला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे। आता आरटीओकडून डुप्लिकेट लायसन्स आणि लायसन्स नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहे। या दोन सेवांची कागदपत्र पडताळणी आणि अर्जासाठी सध्या आरटीओत जावं लागतं। हा खटाटोप वाचवण्यासाठी आधार कार्ड लिंक करून त्याची पडताळणीही ऑनलाईनच होणार आहे। या सेवेवर परिवहन विभाग आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरकडून काम सुरू आहे। कोविड साथीमुळे मनुष्यबळाची कमतरता असतानाही पश्चिम रेल्वेनं 3100 कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त करून आघाडी घेतली आहे। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित पडू नये यासाठी कोरोना काळात रेल्वेनं देशभर मालगाड्या आणि पार्सल गाड्या सुरू ठेवल्या। प्रवाशांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी वेळोवेळी प्रवासी आणि विशेष गाड्या सोडल्या। अजूनही अशा पद्धतीनं गाड्या सोडल्या जात आहेत। 2021-22 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेनं 3106 कोटींचा महसूल प्राप्त केला आहे। मुंबई महापालिकेनं अतिधोकादायक इमारतींची घोषणा करूनही घरे रिकामी न करणाऱ्या इमारतींवर पालिकेनं कारवाई सुरू केली। 3 महिन्यात 154 इमारतींचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडलंय। पालिकेनं आतापर्यंत 148 धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्यात। पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडत असतात, हा धोका टाळण्यासाठीच पालिकेनं हे पाऊल उचललंय। भारतात 50 वर्षात उष्णतेच्या लाटांचे 17,000 बळी गेले आहेत असं हवामान तज्ज्ञांच्या अभ्यासात दिसून आलंय। 1971 ते 2019 या काळातील 706 उष्णता लाटांचा अभ्यास केलाय। उष्णतेच्या लाटेनं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, त्यातून लोकांचे बळी जातात असं पुढे आलंय। राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर 25% शुल्क कपात केली। शाळांच्या मेस्टा या संस्थेनं हा निर्णय जाहीर केलाय। तसंच दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं मोफत शिक्षण करण्याचा निर्णय जाहीर केलाय। राज्यातल्या 18,000 शाळांमधल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। बारावीचा निकाल 15 ऑगस्टपूर्वी लावणं शक्य नसल्याचं शिक्षक सांगतायत। मूल्यमापनाला दिलेल्या 31 जुलैपर्यंतचा वेळही अपुरा असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। सायन्सच्या मुलांची 30 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्यात, पण परीक्षा घ्यायच्या कशा याचं मार्गदर्शन केलेलं नाही। थोडक्यात काय तर अजूनही 12वीच्या निकालाबाबत सावळा गोंधळ कायम आहे। 10वीच्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळत आहेत। शाळांना उपलब्ध करून दिलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थी न्याय गुणांची नोंदणी करताना शाळा स्तरावर काही त्रुटी राहिल्याचं राज्य मंडळाच्या निदर्शनाला आले। या त्रुटींची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत विभागीय मंडळांना गुण भरताना अडचणी आलेल्या शाळांनी 5 ते 9 जुलै दरम्यान विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याच्या सूचना राज्य मंडळानं दिल्या। अलिबागमधील 12 वर्षाच्या सुहेमा या चिमुरडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। सेंट मेरी शाळेत शिकणारी सुहेमा लहान मुलांसाठी धडे गिरवते। पहिली आणि दुसऱ्या इयत्तेसाठी इंग्रजी आणि गणित या विषयाचे छोटे व्हिडिओ करून ते यूट्यूबवर अपलोड करते। ऑनलाईन शाळा सुरू झाल्यापासून तिने हे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करायला सुरुवात केली। रोजचा अभ्यास सांभाळून सुहेमा हे सर्व करते। ऑनलाईन ऑर्डर देऊन तलवारी कुकरी गुप्ती यासारखी शस्त्र कुरिअरनं मागवल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघड झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये अशी जवळपास 100 शस्त्र मागवण्यात आली आहेत। इरफान खान उर्फ दानिश याला अटक करण्यात आली, त्याच्याकडून तब्बल 49 शस्त्र जप्त केली आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे